नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। मी आपणासाठी एक मोठा शासन निर्णय घेऊन आलो आहे। त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत करत आहेत। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरणाकडून वळूया। तदर्थ पदोन्नती बाबत राज्य शासनाचे सुधारित राजपत्र अधिसूचना निर्गमित। मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तदर्थ पदोन्नती म्हणजे काय याबाबत स्पष्टीकरण असून, याबाबत निर्गमित झालेला सुधारित राजपत्र आहे आणि त्याची अधिसूचना निर्गमित झाली आहे। त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। राज्य शासन, महाराष्ट्र राज्य शासनाने केंद्रीय अधिनियमाद्वारे आधारे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून यापूर्वी 21 जून 1982 रोजी अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली या संदर्भात व तदनंतर निर्गमित केलेले सर्व आदेश आणि अभिलेखे अधिक्रमित करून महाराष्ट्र राज्यपाल द्वारे महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीमध्ये तदर्थ पदोन्नती बाबत नियमावली तयार करण्यात आली आहे। आणि म्हणून तदर्थ पदोन्नती याचा अर्थ निवड सूची अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर देशात येणारी पदोन्नती ही तदर्थ निवड श्रेणी। याचा अर्थ प्रशासनाची तातडीची गरज म्हणून तदर्थ पदोन्नती देण्यासाठी तयार केलेली निवड सूची। यामध्ये सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदावर अथवा निवड समिती यांच्याकडे मागणी पाठवल्यानंतर मागणी पत्रातील पट संख्येच्या मर्यादेतील रिक्त पदावर भरण्याकरिता अथवा शासकीय कर्मचारी प्रतिनियुक्ती वर गेल्याच्या कारणास्तव 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त राहणारी पदे भरण्यासाठी देण्यात आलेली पदोन्नती म्हणजे तदर्थ पदोन्नती होय। तुकडी याचा अर्थ नामनिर्देशित अथवा सरळ सेवेद्वारे कोणत्याही पदावर संवर्गातील किंवा सेवेत थेट नियुक्ती करण्यासाठी आयोग अथवा निवड समिती यांच्याकडे पाठवलेल्या मागणी पत्रातील पट संख्येच्या किंवा पद संख्येच्या प्रमाणात उमेदवारीची तदर्थ पदोन्नतीने नियुक्त केलेल्या पद्धती पुढील प्रमाणे आहे। तदर्थ निवड सूचीद्वारे तदर्थ पदोन्नती दिल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास तदर्थ पदोन्नतीच्या पदावर संवर्गातील किंवा सेवाज्येष्ठतेचा लाभ मिळण्यास ते पात्र असणार नाहीत। यास्तव सदर शासकीय कर्मचाऱ्यांनी या नियमांच्या पोट नियमामधील नियमानुसार ज्येष्ठता निश्चित केली जाणार नाही व नियम 5 नुसार तयार करण्यात आलेली ज्येष्ठता यादीमध्ये त्यांनी नावाचा समावेश केला जाणार नाही किंवा त्यांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही। यामुळे त्यांचे नाव हे भिन्न संवर्गातील सेवाज्येष्ठता यादीतून वगळले जाणार नाहीत। तदर्थ पदोन्नती ज्या दिनांकास पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदावर नियमित होईल त्या दिनांकास संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता सदर नियमाच्या पोट नियमानुसार निश्चित केली जाईल व पदोन्नती नियमित झाल्यास दिनांकापासून त्याचे नाव नियम 5 नुसार तयार करण्यात आलेल्या ज्येष्ठता मध्ये अंतर्भूत केले जाईल। या संदर्भामध्ये 21 जून 2021 रोजी निर्गमित झालेला सुधारित शासन प्रशासनाच्या नियमाची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर जाऊ शकता आणि आपण हे राजपत्र येथून डाउनलोड करू शकता आणि त्याची PDF सुद्धा घेऊ शकतात। यासाठी ही शासकीय राजपत्र आहे, येथे हे डाउनलोड होते आहे। डाउनलोड केल्यानंतर मी आता डाउनलोड करतो आहे हे राजपत्र। मित्रांनो, डाउनलोड
केले आहेत आणि या राजपत्राच्या संदर्भामध्ये सर्व स्पष्टीकरण अगोदर केले. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच.